नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकतीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या टळ घडामोडी निळवंडे कालव्यांसह राहुरी बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली नगरविकास ऊर्जा राज्यमंत्र्यांसह तब्बल सहा खाती राहुरीला दिली आहेत वाढपी तुमचाच आहे त्यामुळे काळजी नसावी असेही ते म्हणाले राहुरी तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री बोलत होते जिल्ह्यात निवडणूक झालेल्या सातशे पाच आणि बिनविरोध झालेल्या त्रेपन्न ग्रामपंचायत सरपंच निवड कार्यक्रमाची आखणी पुढील आठवड्यात होणार आहे आठ दिवसात हा कार्यक्रम तयार होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतप्त झाले आहेत मी आंदोलने केली त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेलेत हे विसरलात काय असा सवाल त्यांनी सेनेला केला मंत्र्यांना कसे पाठीशी घातले याची सर्व प्रकरणे बाहेर काढीन असा इशाराही त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाहीर केलेले आंदोलन अण्णांनी भाजपच्या आश्वासनानंतर मागे घेतल्याने त्यावर विविध चर्चा सुरू आहेत अण्णांनी आंदोलन मागे घेतले म्हणजे ते थांबलेले नाहीत केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनामागे आम्ही ताकदीने उभे राहू असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे त्यांनी काल राळेगनमध्ये अण्णांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत दोन जागा बिनविरोध झाल्या उर्वरित एकोणास जागांसाठी पडद्यामागील घडामोडींसाठी पुढील आठवडा महत्वपूर्ण ठरणार आहे माघारीसाठी अकरा फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून उद्यापासून माघारीसाठी नेत्यांची धावपळ उडणार आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार